तुम्ही जा तिकडं, मला नाही बोलायचं तुमच्या बरोबर. बेटा तुला काय पाहिजे? मला भाऊ पाहिजे. बोला ना बाबा, मला उद्या भाऊ पाहिजे. देणार मला भाऊ? कुठून आणू मी भाऊ? कुठूनही आणा, मला माहित नाही. मी तुमच्याशी बोलते बाबा. हे गणपती बाप्पा, तुम्हाला सगळं काही माहित आहे, तुम्हाला काही सांगायची गरजच नाही. तुम्हाला माहित आहे उद्या रक्षाबंधन आहे. आप आपल्या भावांना राखी बांधतील आणि मी गरीबासारखी त्यांच्याकडे पाहत बसेल. हे देवा, तुम्ही मला भाऊ का नाही देत? गणपती बाप्पा, मला एक भाऊ द्या, एक भाऊ द्या गणपती बाप्पा. गणपती बाप्पा, मला एक भाऊ द्या. काय ग पळीतून? इथे कोणी तुझं राखी बांधणार नाही, पळीतून हट. हा पळीतून आली राखी बांधायला. कोण नाही इथं तुझा भाऊ बिऊ? Ha ha ha.
माझ्या भावासाठी। माझा भाऊ नक्की येणार, तू पाहत रा, मला गणपती बाप्पाने सांगितलंय माझा भाऊ नक्की येणार आणि मी त्यालाच राखी बांधणार। सगळे गप्प बसा, माझा भाऊ येणार येणार येणार। ठीक आहे, तुम्ही नाही जात तर मीच जाते। कोणाचा रे तू आणि इथं कशासाठी आलास? दयानंदराव, तुम्ही मला ओळखलं नाही, मला भेटण्यासाठी पूर्ण मानवजात उतावीळ असते। म्हणजे बरं, मला सांग तुला माझं नाव कसं काय माहिती? दयानंदराव, मला फक्त तुमचेच नव्हे तर संपूर्ण विश्वातील जीव जंतू प्राणी आणि मनुष्य जातीची माहिती आहे। तुझ्या बोलण्यावरून तू देवाचा अवतार वाटतोयस। दयानंदराव, मी स्वतः कैलाश निवासींचा पुत्र आहे। म्हणजे? दयानंदराव, तुम्ही फार प्रश्न विचारता। मी इथे बाजूच्या वाडीत राहतो, माझं नाव गणेश आहे। मी इथे राखी बांधायला आलोय। बाळा, वाटतं तू चुकीच्या जागेवरती आलायस। दयानंदराव, मी चुकीच्या जागेवर कधीच जात नाही। सरस्वतीला सांगा मी राखी बांधायला आलोय। सरस्वती? बाळा, सरस्वती बाहेर कोण आलाय बघ? मला नाही पाहायचंय। सरस्वती बघ, मी राखी बांधायला आलोय, तुझ्या गणपती बाप्पाने मला पाठवलंय। दयानंदराव, सरस्वतीने मला राखी बांधली, आता मी तुम्हाला बाबा म्हणणार। माझ्या वडिलांचं नाव शंकर आहे आणि आईचं नाव पार्वती आहे आणि मी आणि तू कैलास पर्वतावर राहतोस आणि स्वर्ग लोकातून सरस्वतीला भेटायला आलास। अगदी बरोबर, तुम्ही न सांगता समजून गेलात। तुम्ही केलेला हा अनुमान बरोबर आहे। बाळ गणेशा, तू अजून फार लहान आहेस, तुझं जेवढं वय आहे ना त्यापेक्षा कितीतरी उन्हाळे पावसाळे मी पाहिले आहेत, जग पाहिलंय आणि मी हे जग बनवलंय। आता मला जायला हवं, नाहीतर माझी सावत्र आई मला मारेल। सरस्वती उद्या येतो ग।
हे गणपती बाप्पा, आज तुम्ही काहीतरी चमत्कार करा, नाहीतर बाईंना आजारीच पाडा, ज्यामुळे त्या शाळेत येणार नाहीत. बाबा म्हणतात देवाला सगळं काही माहीत असतं. मग तुम्हीच सांगा, यामध्ये माझी काय चूक? घरातील सगळी कामं मलाच करावी लागतात, त्यामुळे रोज शाळेला उशीर होतो. मग माझा अभ्यास पण पूर्ण नाही होत, म्हणून बाई मला रोज मारतात. म्हणून तुम्ही माझी प्रार्थना ऐका आणि काहीतरी चमत्कार करा. बरं, मी येते. काहीतरी चमत्कार करा हा गणपती बाप्पा. इकडे ये सरस्वती. रोजच्या सारखाच पुन्हा उशीर आणि अभ्यासही केला नसेल. हात पुढे कर. जा बाहेर पुन्हा तुम्ही रा, आणि उद्या जर उशिरा आलीस आणि अभ्यास केला नसेल तर वर्गात याची गरज नाही. बाहेर सुना तुम्ही रा, जा. काय झालं बेटा, तुझं कोणाबरोबर भांडण झालं की काय? तुझी तब्येत ठीक आहे ना? काय झालं सांग ना, सांग ना बेटा. या शाळेला सुट्टी आहे. सुट्टी? सर्व पोरं खुशीत आहेत आणि तू आपली उदास. तशी गोष्ट नाहीये बाबा. मग काय आहे? उद्या रक्षाबंधन आहे. मला वाटलं परीक्षा सुरू झाली की काय. बाबा तुम्ही जा तिकडं, मला नाही बोलायचं तुमच्या बरोबर. बेटा तुला काय पाहिजे? मला भाऊ पाहिजे. बोला ना बाबा, मला उद्या भाऊ पाहिजे. देणार मला भाऊ? कुठून आणू मी भाऊ? कुठूनही आणा, मला माहित नाही. मी तुमच्याशी बोलते बाबा. हे गणपती बाप्पा,
तुम्हाला सगळं काही माहीत आहे, तुम्हाला काही सांगायची गरजच नाही। तुम्हाला माहीत आहे उद्या रक्षाबंधन आहे। आप आपल्या भावांना राखी बांधती आणि मी गरिबासारखी त्यांच्याकडे पाहत बसेल। हे देवा, तुम्ही मला भाऊ का नाही देत? गणपती बाप्पा, मला एक भाऊ द्या गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मला एक भाऊ द्या। काय ग पळीतून? इथे कोणी तुझं राखी बांधणार नाही, पळीतून हट। हा पळीतून आली राखी बांधायला। कोण नाही इथं तुझा भाऊ बिऊ? माझ्या भावासाठी। माझा भाऊ नक्की येणार, तू पाहत रा, मला गणपती बाप्पाने सांगितलंय माझा भाऊ नक्की येणार।
आणि मी त्यालाच राखी बांधणार। काय फेगा करते सगळे गप्प बसा, माझा भाऊ येणार येणार येणार। ठीक आहे, तुम्ही नाही जात तर मीच जाते। कोणाचा रे तू आणि इथं कशासाठी आलास? दयानंदराव, तुम्ही मला ओळखलं नाही, मला भेटण्यासाठी पूर्ण मानवजात उतावीळ असते। म्हणजे बरं, मला सांग तुला माझं नाव कसं काय माहिती? दयानंदराव, मला फक्त तुमचेच नव्हे तर संपूर्ण विश्वातील जीव जंतू प्राणी आणि मनुष्य जातीची माहिती आहे। तुझ्या बोलण्यावरून तू देवाचा अवतार वाटतोयस। दयानंदराव, मी स्वतः कैलाश निवासींचा पुत्र आहे। म्हणजे? दयानंदराव, तुम्ही फार प्रश्न विचारता। मी इथे बाजूच्या वाडीत राहतो, माझं नाव गणेश आहे। मी इथे राखी बांधायला आलोय। बाळा, वाटतं तू चुकीच्या जागेवरती आलायस। दयानंदराव, मी चुकीच्या जागेवर कधीच जात नाही। सरस्वतीला सांगा मी राखी बांधायला आलोय। सरस्वती, बाळा सरस्वती बाहेर कोण आलाय बघ? मला नाही पाहायचंय। सरस्वती बघ, मी राखी बांधायला आलोय, तुझ्या गणपती बाप्पाने मला पाठवलंय। सरस्वतीने मला राखी बांधली, आता मी तुम्हाला बाबा म्हणणार। माझ्या वडिलांचं नाव शंकर आहे आणि आईचं नाव पार्वती आहे। आणि मी आणि तू कैलास पर्वतावर राहतोस आणि स्वर्ग लोकातून सरस्वतीला भेटायला आलास। अगदी बरोबर, तुम्ही न सांगता समजून गेलात। तुम्ही केलेला हा अनुमान बरोबर आहे। बाळ गणेशा, तू अजून फार लहान आहेस, तुझं जेवढं वय आहे ना त्यापेक्षा कितीतरी उन्हाळे पावसाळे मी पाहिले आहेत, जग पाहिलंय। आणि मी हे जग बनवलंय, आता मला जायला हवं, नाहीतर माझी सावत्र आई मला मारेल। सरस्वती उद्या येतो ग। बसा सगळे। सुनीता, सर्वांच्या भया घेऊन माझ्या टेबलावर ठेव। सरस्वती इकडे ये। वही दाखव, वही दाखव। आज तू पुन्हा अभ्यास पूर्ण नाही केलास
हात पुढे कर. जा उद्यापासून अभ्यास पूर्ण करून ये. जा जाग्यावर बस. हे घे. काहीच ऐकत नाही. तुम्ही सांगा घरातली सगळी कामे मी कशी काय करू. पण काय फायदा, तुम्ही तर काहीच बोलत नाही, फक्त ऐकतच असता. हे सरस्वती, आता घरी जा, तुझा भाऊ वाट बघतोय, जा लवकर. बाबा दादा आला होता काय? वय. मग आहे कुठे तो? अगं तो तर आत्ताच गेला आणि मनाला रात्रीच्या येतो म्हणून. तू हातपाय तोंड धुऊन घे आणि ऐक. आजचा स्वयंपाक मीच तयार करतो, तोपर्यंत तू आराम कर. दादा चुप, तोंड बंद. बर बोल, तू तर निघून गेला होतास ना आपल्या बहिणीला न भेटता. अग बघू, कुणी मारलं? बाईंनी. त्या तर रोजच मारतात. घरातील सगळी कामं मलाच करावी लागतात म्हणून रोज शाळेला उशीर होतो आणि अभ्यास पण अपूर्ण राहतो. म्हणून रोज बाई मारतात आणि असे वळ पडतात. आता तू सांग ना मी काय करू. तुला काहीच करायची गरज नाही, आता तू फक्त अभ्यासावर लक्ष दे. पण घरातील कामे कोण करेल? घरातील कामे मी करेन. का? मी नाही करू शकत. मला नाही आवडणार. बहीण असताना भाऊ काम करेल. सगळं चांगलं होईल. आता मला काहीच ऐकायचं नाहीये. निर्णय झालाय. आता तू अभ्यास करायचा आणि मी घरातली कामं करीन. कामं? ते सर्व काही ठीक आहे. पण बिन काही नाही. जर तू माझा ऐकणार नसशील तर मी हे घर सोडून निघून जाईन कायमचा आणि परत कधीच येणार नाही. नको नको दादा, असं बोलू नकोस. मला सर्व काही मंजूर आहे, पण तू मला सोडून जाऊ नकोस. बर, नाही जाणार.
कालचा अभ्यास दाखवा. इकडे आहे सरस्वती. त्याची काही गरज नाही, हात पुढे कर. बाई, मी अभ्यास केलाय, तुम्ही पाहून घ्या. त्याची काहीच गरज नाही, हात पुढे कर. बाई, मी सगळा अभ्यास पूर्ण केलाय, तुम्ही बघून घ्या ना. हे सगळं तू केलंस? हो. अरे वा, हे सर्व तू केलंस? हो. हे घे चॉकलेट, जा तुझ्या जागेवर जाऊन बस. गणपती बाप्पा, आज मी मार नाही खाल्ला. धन्यवाद दादा, आज तुझ्यामुळे मी अभ्यास पूर्ण करू शकले. आता मला सोडून तू जाऊ नकोस. Thank you.
never really know just what you want. With you I don't ever feel calm. I could feel the sweat inside my palms. Play with me like cats and a string. You don't understand the pain it brings. You don't ever wanna give me wings. You don't ever wanna set me free. You know I'm addicted to you. And it's twisted, you've been gifted with the evil voodoo. Got me coming back for more, even when I've been screwed. Dolls full of pins, pierce my heart straight through. I got issues in my head. I like you in my bed, but you keep me on red. Oh, everything is like a test. I better not text or I'll come off desperate. But if I lay down and I play dead and I stay dead, baby, you'll get sick of being the monster. Out of my head, under my bed, thinking something out of my nightmares, standing right there. But if I lay down and I play dead and I stay dead, then will you get bored again? So if I play dead, will you regret everything that you did, that you said? I don't think you understand what you're doing. And my heart's black and blue from the bruising. I feel like when I'm with you I'm losing. I feel like you think that this amusing. Sitting there gaslighting and confusing. Was it me? Is it me? Am I deluded? I'm the one who's always sorry, the conclusion. Even though I offer all of the solutions. I wish you loved me like I love you, it's stupid. When I'm alone with you, I never feel lucid. I wish I wasn't struck by Cupid. I wish when I first saw you, I knew this. When I'm with you, I feel so useless. I feel diluted, my heart's been wounded. Silhouettes of you are like a taunt. Never really know just what you want. With you I don't ever feel calm. I could feel the sweat inside my palms. Play with me like cats and a string. You don't understand the pain it brings. You don't ever wanna बाबा बाबा दादा कुठे आहे? अगं झालं तरी काय? मला दादाला निकाल दाखवायचा आहे. सांगा ना कुठे आहे तो. अगं मला तरी दाखव. नाही, सर्वात आधी मी दादालाच दाखवणार. मला वाटतं तो मंदिरात असेल. ठीक आहे. देवा परमेश्वरा, माझ्या मुलीला असं सुखात ठेव. दादा, दादा, ए दादा, 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 ए दादा, 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 ए दादा कुठे आहेस तू? अरे मी निकाल घेऊन आले. सगळ्यात आधी मला तुलाच दाखवायचंय. जर हा निकाल तू नाही पाहिलास तर हा निकाल कोणीच पाहू शकणार नाही. बाबा, दादा नाही भेटला. अगं पोरी, नाही भेटला तर ठीक आहे, काळजी करू नकोस, भेटेल तो केव्हा तरी. नाव घेतलं आणि तो हजर झाला. जा दारू घड. जा, बोलू नकोस माझ्याशी. का ग? मी तुला कुठे कुठे नाही शोधलं रे, आणि तू आत्ता आलायस. मी निकाल मंदिराच्या बाहेरच फेकून आले. फेकले होतेस कुठे? माझ्याच दरवाजावर ना. मग मलाच भेटणार. हा घे तुझा निकाल, आणि सर्वप्रथम आलीस म्हणून ही मिठाई. काय रे दादा, आज पुन्हा मोदक? आता जो माझ्यावर प्रसाद चढवला
तोच तर घेऊन येईन ना मी. म्हणजे? म्हणजे मी मिठाई वाल्याकडे गेलो होतो, त्यावेळी सर्व मिठाई संपलेली, राहिले होते ते फक्त हे मोदक. चांगलीच बनवा बनवी करतोस रे गणे. बनवा बनवी आणि मी सोडा ते सर्व. मला सांग आता काय करणार? मी तुझ्या बरोबर खूप गप्पा मारणार आणि घरातली काम करणार. म्हणजे मला सुट्टी? मी निघू? ज्या ज्या वेळेस जेवणाची वेळ येते त्या त्या वेळेस तू टाळून जातोस बाळा. कधीतरी जेवून जा बाबा. भक्तांच्या प्रसादानेच माझं पोट भरत, मला जेवणाची कधी वेळच येत नाही. म्हणजे? तुझं बोलणं कधी कधी माझ्या डोक्यात घुसत नाही. मला जर समजायचं असेल तर प्रथम स्वतःला समजावं लागेल, परमात्म्याला समजावं लागेल. तसं मला जर समजायचं असेल तर प्रथम कैलास निवासी शिवशंकर आणि पार्वतीला समजावं लागेल. म्हणजे काय रे दादा? म्हणजे कैलास सदन माझ्या घराचं नाव, शंकर राव माझ्या वडिलांचं नाव आणि पार्वती माझ्या आईचं नाव. समजलं ना? मी निघू. गण्या एखाद दिवशी तू मला वेड करून सोडशील. आता माझ्या दादाने काय केलंय? काही नाही, जेवायला वाटचं. बाबा मी जत्रेला चालले. अगं मग घरातील काम कोण करणार? बाबा दादा येईल ना, तोच सांगून गेलाय मी घरातली काम करून ठेवेन, तू जत्रेला जा म्हणून. जाऊ? जाऊ ना बाबा. आज पाहतोस मी घरातील काम कशी काय पटापट करतो ते. झालं अजूनपर्यंत तो आला नाही, त्याला तर सोडणारच नाही. आज पाहतोच एवढी कामं कशी काय करतो. Thank you.
बाबा बाबा पहा माझा भाऊ आला होता आणि सगळी काम करून निघून पण गेला। कुठून आला, कुठे गेला? कोण? तुझा भाऊ? तो तर कधीच काम करून निघून गेला। गेला पण? तो आला, सर्व काम केली आणि निघूनही गेला आणि मी मूर्खासारखा झोपून गेलो। बाबा कसला विचार करताय? काही नाही, तू आपली आत जा। बर ऐक, काही नाही, तू आत जा। कोण आहे भाऊ, कुठून आलाय आणि का करतोय माझ्या पोरीसाठी? देवा परमेश्वरा, तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर।
ताप हरुनी भवताप हरुनी द्यावी छाया भेट घड़ा विद्या परमेशाशी देवाधिपति यहाँ गणेश तुम्ही भक्ताला धरावे रुदयाशी लीन होनी द्वारी आले मी ध्यावे मजला तुम्ही चरणाशी देवा आमच्या दया करा पाय पडतो तुम्ही जर आम्हाला घराबाहेर काढलं तर आम्ही कुठे जाणार हे सर्व तुम्ही तुमच्या नालायक पोराला विचारा ज्याने माझ्याकडून कर्ज घेतलंय आणि परत द्यायचं नाव देखील घेत नाही वाह काय न्याय आहे करणी एकाची आणि भरणी दुसऱ्याकडून मला तुम्ही एक गोष्ट सांगा कर्ज देताना तुम्ही या काकांना विचारलेलं आणि एका दारुड्याला कोणत्या उद्योगासाठी कर्ज दिलेलं दारू प्यायला या घरावर जप्ती आणायला यामध्ये या काकांचा काय दोष पण तुमच्या सारख्या सावकाराला त्याच्याशी काय घेणं देणं म्हणा तुमच्याकडे डोळे पण चांगली नजर नाही देवाने मेंदू दिलाय पण चांगल्या ठिकाणी वापरण्याची अक्कल नाही दिली नाही तर काय करशील रे हा खरी गोष्ट सर्वांनाच कळू लागते काका तुम्ही काळजी करू नका चला माझ्या घरी जाऊया त्याची काहीच गरज नाही हे सर्व सर्व सामान आतमध्ये ठेवून द्या ए बाळा तुझं नाव काय का माझ्या वडिलांना नाव सांगणार मी नाही घाबरत माझं नाव सरस्वती आहे माझ्या वडिलांचं नाव दयानंद राव आणि आईचं नाव वडिलांनाच विचारा आता मी जाऊ हो जिच्या शोधात होतो तो शोध संपला देवा आता काय होणार आहे तुम्ही माझी आठवण काढली मी हजर बोला काय कष्ट आहे अरे आता आताच माझं डोकं खराब झालंय आणि तू भर टाकू नकोस तुम्ही विलासरावांमुळे चिंतेत आहात का त्याची चिंता तुम्ही करू नका सरस्वती कोणाची बहीण आहे विलासराव थोड्याच दिवसात तुमच्या दरवाजावर काहीतरी मागायला येणार आहेत ते सर्व सोडा सरस्वती तू इकडे ये ही आहे तुझी भाग्यरेषा तुझं भाग्य लवकरच उघडणार आहे तुझं लग्न मोठ्या श्रीमंत घरात होणार आहे पण तुझा पतिराज थोडा बिघडलेला असेल काही दिवस तुला त्रास काढावा लागणार आहे पण तुझ्या सात्विकपणामुळे तो लवकरच वळणावर येईल तू तर मोठा ज्योतिषी निघालास आणि काय रे अजून काय काय करतोस तुम्हाला हे सर्व मस्करी वाटते परंतु तुम्हाला माहित नाही मी सरस्वतीच नाही तर संपूर्ण ब्रह्मांडाचे भविष्य जाणतो जन्म मृत्यू सुख दुःख या
या सर्व गोष्टींची जाणकारी मला आहे. माझ्या आज्ञेशिवाय या सृष्टीचं पानही हलू शकत नाही. बस मला असं कधी कधी वाटत की तू देवाचाच अवतार आहेस. देवाचा अवतार नाही, मी स्वतः देवच आहे. खरच आम्ही तुला ओळखू शकत नाही की तू कोण आहेस. एक तर तू देवाचा अवतार असशील, नाहीतर तुझ्यासारखा या जगात फेकाड्या नसेल. अरे सोडा सर्व काही, असं कधी होईल की देव स्वतः इथे येऊन तुमच्या बरोबर गप्पा मारत बसेल. त्याचं काय झालं, आपल्या गावच्या शंकराच्या मंदिरात एक महात्मा आले. त्यांच्या जवळ असतो काही तास आणि तिथून आल्यावर त्यांची स्टाईल तुमच्या समोर मारतो. अरे आता कुठे चाललास, जेवून तरी जा. बाबा मी जेवू शकत नाही, मी इथे जेवलो तर माझी सावत्राई मला जिवंत सोडणार नाही. उद्या तर येशील ना तू. उद्याचा दिवस मी कसा विसरेन. विलासरावांवरून हिला काहीच बोलू नका. बाबा उद्या काय आहे, बोला ना बाबा उद्या काय आहे. उद्या रक्षाबंधन आहे. अरे बापरे, मला तर दादा बरोबर खूप काही बोलायचं होतं. दादा एवढ्या लवकर कुठे गायब होतो, ते देवल असतो. चहा आयला? हा तर खरा देव नाही, पण जाऊ द्या मरू द्या, माझ्या सरस्वतीसाठी तर देव आहे. बाबा बाबा कोण आहे? साहेब, साहेब तुम्ही बाहेर का? या ना, असे आत या. या बसा बसा. सरस्वती, अगं ए पोरी, विलासराव साहेबांसाठी पाणी घेऊन ये. विलासराव, माझी मुलगी अज्ञानी आहे, लहान आहे, म्हणून तिच्यातर्फे मी माफी मागतो. बिगरायची मुलगी आहे, समज नाही तिला, तिला माफ करा. हो, मी तुमच्या मुलीची तक्रार घेऊन तुमच्याकडे आलेलो नाही, आणि तिची कुठली चूक नाही. तिच्या एवढी समजूतदार मुलगी मी अजून कधीही पाहिलेली नाही. म्हणूनच तुमच्याकडे मी काहीतरी मागायला आलेलो आहे. मागायला? माझ्याजवळ काय असं मागायला जे तुम्हाला मी देऊ? दयानंद राव, तुमच्याकडेच तर आहे. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुमची मुलगी माझ्या घरची सून व्हावी, अशी आशा मनात ठेवून मी तुमच्या दरवाज्यावर आलोय. दयानंद राव, नाही म्हणू नका, तुम्ही फक्त होकार द्या, बाकी सर्व मी पाहिन. देव पावला म्हणायचा. बर, मी निघतो, ब्राह्मणाकडे जाऊन चांगला मुहूर्त काढतो आणि लग्नाच्या तयारीलाच लागतो. बर, येऊ मी.
वासराव, मुलासाठी चांगलं स्थळ शोधलंस। त्या आनंदात महात्म्याचा आदर करायला विसरलास काय? क्षमा असावी महाराज, मुलगा हाताबाहेर गेलाय म्हणून त्याच्यासाठी चांगली पत्नी भेटणं मुश्किल होतं, पण तेही काम आज पूर्ण झालं। विलासराव, एक गोष्ट ध्यानात ठेव, सरस्वतीला काहीही त्रास होता कामा नये। आणि एक गोष्ट, लग्न ह्या 20 तारखेला उरकून टाक। जशी तुमची आज्ञा। तथास्तु। जा, दरवाजा उघड, तुझा भाऊ आलाय वाटतो। आता काय दरवाजावरच उभी राहणार काय? नाही, मला राखी नाही बांधणार। ये, आत ये ना। आज मी खूप खुश आहे। सरस्वती, सांग तुला काय पाहिजे? काय रे दादा, आज असं काय झालंय? आज माझ्या बहिणीचं लग्न ठरलंय। असं का बघताय माझ्याकडे? तुला कसं काय रे माहिती की सरस्वतीचं लग्न ठरलंय ते? काय सांगता, आज माझा आनंद दुप्पट झालाय। माझ्या त्याही बहिणीचं लग्न जमलंय आणि याही। काय झालं आज या आनंदाच्या प्रसंगी? तुमचा चेहरा उदास का? बाबा काही नाही रे, विचार करतोय कशी काय व्यवस्था होईल, एवढा पैसा कुठून उभा करू, त्यातून ते एवढे श्रीमंत कसं काय होईल देव जाणे। वा बाबा, केलत ना परक, मी आहे ना। तसा नाही रे बेड्या। असं काय, आधीच तू एवढं सगळं करत आलायस आणि त्यातून तुझ्या बहिणीचंही लग्न आहे? तुम्ही त्याची चिंता करू नका, माझ्या आई वडिलांकडे एवढी संपत्ती आहे की त्यातून संपूर्ण जगाचा संसार चालेल। तुझ्या बोलण्यावरून तुझ्यामध्ये काहीतरी दैवी शक्ती आहे असं वाटतं। ते सर्व सोडा, तुम्ही फक्त लग्नाचं बघा, बाकी सर्व माझ्यावर सोडा। मी आहे ना, मला खूप उशीर झालाय, मी निघू। बर, येऊ मी। हो ये। तुम्ही काही चिंता करू नका, आता मला भावाचं कर्तव्य निभवावंच लागेल।
मला आता सरस्वतीच्या त्या घराकडे लक्ष द्यायचंय. बेधुंदिया मिठीत
मधुगंध दळवळावा मी वाट चालताना वाटेत भेटला तो मी वाट चालताना वाटेत भेटला तो दाटोनी मी घ्यावे पाऊस कोसडावा बेथुंद या मिठीत मधुगंध दळवळावा मी वाट चालताना वाटेत भेटली तू मी वाट चालताना वाटेत भेटली तू दाटूनी मेघयावे पाऊस कोसळावा बेथुंद या मिठीत मधुगंध दळवळावा हात हात गुंफवावा खेटून चालताना हात हात गुंफवावा भेटलो नदी किनारे हासला किनारा दाटूनी मेघयावे पाऊस कोसळावा बेथुंद या मिठीत मधुगंध दळवळावा दूर जाता अश्रुत दाटलेले हो भेटून दूर जाता अश्रुत दाटलेले फिरून भेट होता कामोती ओघळावा कामोती ओघळावा कामोती ओघळावा पाटण तुझ्या सवे मन देह प्रीतीत डुंबताना तुझा भाव विसरावा दाटूनी मेघयावे पाऊस कोसळावा बेथुंद या मिठीत मधुगंध दळवळावा हट नाटक करायची काय गरज नाही आणि ऐक मी तुला माझी बायको मानत नाही हे लग्न आहे ना हे सुद्धा मला मान्य नाही आईला माझ्या बापाच्या मुळे सर्व करायला लागते आणि बायकोची नाटक माझ्या पुढे करत जाऊ नको इथं नाही माझ्या शेजारी नाही माझ्या कोणत्याच गोष्टीवर तुझा हक्क नाही आणि तसा प्रयत्नही करू नकोस तुला झोपायचं ना ही घेऊशी झोप घाली
रात्रीचं मला डिस्टर्ब करायचं नाही, आणि जर माझ्या बापाला सांगितलंस ना तर समजून घ्या। ही आहे तुझी भाग्य रेषा, तुझं भाग्य लवकरच उघडणार आहे। तुझं लग्न मोठ्या श्रीमंत घरात होणार आहे, पण तुझा पतिराज थोडा बिघडलेला असेल। काही दिवस तुला त्रास काढावा लागणार आहे, पण तुझ्या सात्विकपणामुळे तो लवकरच वळणावर येईल। बाई साहेब, कपडे आण धुवायला, माझ्याकडे वेळ नाहीये। बाई साहेब, काय सासूरवाडीला चाललास काय? काय बोलता बाई साहेब, ती पण काही जायची जागा आहे वय वय की नाही कविता ताई? ए बावळ्या, चल आपलं काम कर। अरे काळ्या, अरे तुला किती वेळा सांगितलं, तू फक्त तुझ्या कामावर लक्ष ठेवत जा, दुसऱ्या जागी नाही, कळलं काय? वय, आणि तुम्हाला कोणी सांगितलंय मध्ये मध्ये तोंड घालायला? हे बघ, आता कोणाच्या समोर जर कोणी माझ्या बायकोचा इन्सुलेट केला तर हे मला आवडेल का? नाही ना, मग आणि तो पण ह्या काळ्या धोब्याकडून। तुला असं वाटत नाही? सकाळपासून खूपच तुझं तोंड जास्त चाललंय ते, ये इकडे बस। घ्या, आली महाराणी, हिच्या बापाने हुंड्या बरोबर नोकरांची फौज पाठवली ना। ए काळ्या, उद्यापासून तुझी सुट्टी, उद्यापासून आमची महाराणी कपडे धुणार। काय ग हो, हो काय, हा हो काय? सुनंदा, हे सुनंदा, ऐकलं का? आणि काय चाललंय? काही नाही हो, सुनबाईचे केस ना हल्ली खूप गळत आहेत, म्हणून आवळा लावायला सांगत होते। आवळा लावायचा आहे का दुसरं काय करायचं होत? अगं मी तुला कालच सांगितलं होतं ना, मला शेजारच्या गावच्या ग्रामपंचायतीत जायचं आहे, माझे कपडे अजूनही तयार नाही आहेत। हे काळ्या, बघतोस काय? चल माझे कपडे घेऊन ये वरती लवकर। वय साहेब, लवकर ये। म्हातारा नको द्या, जेवणाचं बघ, आमचं तोंड काय बघते? एक आल्या, चल उचल एक कपडे आणि निघ इथून। आई, ए आई। काय नाही हो सासूबाई, फक्त मला एक विचारायचं होत कि ही माझी पत्नी आहे का मी हिचा पती, विचार करा। विलासराव आहे, विलासराव आहे, ते तर घरात नाहीये। काही हरकत नाही, दुसरं कोणी असेल तर बोलवशील। नमस्कार करते महाराज। अखंड सौभाग्यवती भव,
अखंड सौभाग्यवती हो। सुनंदा तू खूप उदास दिसतेस। कसं सांगू माझ्या दुःखाचं कारण महाराज? माझी सून, काय बोलू आता तुम्हाला? कोण? सरस्वती? तसं नाहीये, तुम्ही तिच्याबद्दल वाईट विचार करताय। ती तर साक्षात लक्ष्मीचं रूप आहे। फक्त नाव सरस्वती आहे। काय ती आणि तिचं लक्ष्मीचं रूप? डोक्याला एक ताप आहे ती, कधी सुटका मिळेल माहिती नाही। एक वर्ष झालं लग्नाला, अजून मुलबाळ नाही। वांझोटी कुठली वांझ? काही उपाय सांगा हो महाराज। मुलासाठी तुला वाट पाहावी लागेल। वेळेच्या आधी या जगामध्ये कधीच कोणाला काहीच मिळालेलं नाही। हे विधीचंच विधान आहे महाराज। तुम्ही तरी काय शोधताय? मी या घरातल्या लक्ष्मीला शोधतोय। तुझं नाव कविता ना? सासरपेक्षा तू माहेरीच खूप रमतेस। काहीतरी उपाय सांगा हो महाराज। उपाय? कसला उपाय? सरस्वतीला सोडण्याचा उपाय? हे धर्माच्या विरुद्ध आहे। एका महात्म्याला तुम्ही अधर्माच्या वाटेला लावू पाहताय। इथे मी क्षणभरही थांबू शकत नाही। लक्षात ठेव, देवापुढे एकच प्रार्थना कर की सरस्वतीच्या चांगुलपणाचा आणि तिच्या पतिव्रतेचा अंत पाहू नका, नाहीतर तुमचा अनर्थच होईल। आई, हे जे काही बोलले ते खरं तर नसेल? अग, असे साधू महाराज मी गल्ली बोळात फिरताना पाहिलेत हो। कोणी आलं होतं आई? यार आलेला तुझा, खूप बेचैन दिसतेस। मी फक्त विचारलं कोण आलंय, तुम्ही तर रामायणच सुरू केलं। मी रामायण सुरू केलंय? जेव्हापासून तू या घरात आलीस, तुझ्या पांढऱ्या पायाने सगळ्या घराची वाट लागली। एक वर्ष झालं लग्न होऊन, तरी पण मुलबाळ नाही। वांझोटी कुठली? यात माझा काय दोष? यात तुझा काय दोष? तुझा काय दोष म्हणते? मला बोलते वर तोंड करून बोलते? अग मार चांगला बुकल हिला। मला बोलते जोर तोंड करून वांझोटी? मुलबाळ नाही झालं? सरस्वती, सरस्वती, तुम्ही आलात? मला समजलंच नाही। तुला नाही समजलं? हो ना। तुला नाही माहित पडलं मी आलो ते? नाही। तुझी आईला? तुला नाही माहित पडलं मी आलो ते? कोणाचा विचार करते? कोणाचा नाही। बोल, एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक।
जर कधी दुसऱ्या कोणाचा विचार केला ना तू तर समजून जा। जा पाणी घेऊन ये। जा कामिनी तू फक्त माझी आहेस। कामिनी कामिनी माझी आहेस। कामिनी फक्त तू माझी आहेस। सरस्वती, हे सरस्वती। दादा रडू नकोस, सगळं काही ठीक होईल। दादा काहीच ठीक होणार नाही रे, आता तू सांग मी काय करू ज्यामुळे सगळं काही ठीक होईल। काहीच करायची गरज नाही, फक्त वेळेची वाट पाहावी लागेल। वेळ आली तर सगळं काही चांगलंच होईल। ही लोक तुझा खूप छळ करतात काय? बघ बोलण्याच्या नादात मी तुला एक महत्वाची गोष्ट सांगायचीच विसरलो। उद्या रक्षाबंधन आहे, तू येशील ना मला राखी बांधायला? मी येऊ दादा, तू इकडे नाही येणार। विधात्याने जे लिहून ठेवलंय ते मी बदलू शकत नाही। वेळेच्या पूर्वी मी नाही येऊ शकत, म्हणूनच मी तुझी मंदिरात वाट पाहत राहीन। तू ये, मीही येतो। दादा बाप्पा, दादा आला होता उद्या राखी बांधायला, मंदिरात बोलवले। आता तू सांग मी उद्या कशी काय जाऊ? तूच रस्ता दाखव बाप्पा। आई जरा तिकडे बघ। एक मिनिट, काय ग कुठे चाललीस? मंदिरात। ही मंदिरात नाही तर त्या महात्म्याला भेटायला चाललीये। तू एकटीच मंदिरात जाऊ नकोस, मोलकर्णी बरोबर जा।
ममता, ए ममता, बोला बाई साहेब। ऐक ग, हिच्या बरोबर मंदिरात जा आणि ती काय करते, कोणाला भेटते हे सगळं सांग, समजलं का? हेच ना की त्या बाहेर गेल्यावर कुणाला भेटल्या तर तुम्हाला सांगायचंय। खूप समजूतदार झाली आहेस तुमच्याच आशीर्वादामुळे। जास्त बोलू नकोस, चल जा निघता। मला खूप चक्कर येते, डोकंही खूप दुखतंय। मला नाही वाटत मी मंदिरात येऊ शकेन म्हणून। असं नको म्हणूस ग, तू जर माझ्या बरोबर आली नाहीस तर मी मंदिरात कशी जाईन? मी इथेच बसते, तोपर्यंत मी मंदिरात जाऊन या। तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का? माझा तुमच्यावरती विश्वास आहे। तुम्ही येईस तर मी इथंच बसते, मी कुठेही जाणार नाही। तुम्ही मंदिरात जाऊन या। बरं, मला सांग तुला कसं कळलं की मी इकडे या मंदिरात भेटणार आहे? काल तू स्वप्नात येऊन सांगून गेलास की इकडेच भेट म्हणून। अरे हसतोस कशाला? अगं हेच तर स्वप्न मी बघितलं म्हणून तर मी इथे आलोय। ये बसूया तिकडे। मारता मारता कळलंच नाही की मला उशीर होतोय ते। ठीक आहे, जा तू, स्वतःची काळजी घे।
माफ कर सरस्वती, मला तुझ्या मोलकरणीला मला मध्येच थांबवावं लागलं। सरस्वती रे दादा, काय झालं? का ओरडतोयस? महाराणी घरात नाहीये। मग कुठे गेले ती? काय बोलायचं बाबा, सकाळपासून मंदिरात गेले, अजून आलेलीच नाहीये। बघ, मंदिर तर एक बहाणा आहे रे। काय म्हणायचं तुला? काय म्हणायचं म्हणजे, मॅडम आली की विचार तिला कुठून आली ती। कुठे गेलेलीस? मंदिरात। चुप, मी तुला नाही विचारला। दादा, मला तर असं वाटतंय नक्की ती कोणाला भेटून आली। मंदिरात गेली त्यावेळेस मिठाचा डबा नव्हता, आता मिठाचा डबा आला कुठून? सांग नाहीतर मी तुला मारून टाकीन। सांग मला। सर सर, काय करतो? कशाला तुझा जीव घेतो? काय ग सरस्वती, हा मिठाईचा डब्बा मी तुला दिला होता, हे तू सांगू शकत नाही का? त्याचं काय झालं? रस्त्यात या दोघी मला भेटल्या आणि मिठाईचा डब्बा माझ्याकडे होता, या मंदिरात चालल्या होत्या। मी म्हटलं हा प्रसाद तुम्ही देवावर चढवून या, एवढंच। हे बघ, आता तुम्हाला धन्यवाद नको देऊस, माझ्या मनाला वाटलं म्हणून मी तुझी मदत केली, कळलं? आणि ऐक, माझा विश्वास आहे तुझ्यावर की तू काही वाईट काम करणार नाही, कळलं? तू रडू नको, आता मी आहे ना, आता मी त्या मिरचीला भेटून येतो। हा हे काय करताय? तुम्हाला बरं वाटत नाहीये का? चक्कर येते, तुम्ही आतमध्ये जाऊन आराम करा, मी करते काम। नाही नाही, ठीक आहे सर्व। वा, ज्यांना खोटं बोलायची सवय नाही तेही खोटं बोलायचा प्रयत्न करतात। अरे बाबा, तुझी तब्येत बरोबर नाही ना, तर सोड ना, ती करेल ना काम। हा, अगं तब्येत नाही तुझी बरोबर, नको करू, ती करेल ना काम। आणि मी काय म्हणतोय, काही खुशखबरी आहे का? मला सांग ना। आणि जरी खुशखबरी खरोखर आहे, तर तू तुझ्या पोटात वाढणाऱ्या मुलाची काळजी घे आणि स्वतःचीही काळजी घे, कळलं ना?
आणि ऐक, आता घरात जा आणि आराम कर, आणि नाही तर आता माझी सासूबाई आणि ती टवटवी आली ना तर मला उगाचच मार खावा लागेल बाबा। हा तू जा। हे देवा परमेश्वरा विघ्नेश्वरा, जर ही गोष्ट खरी असेल तर त्या फुलाची रक्षा कर। काय गप्पा चालल्या होत्या सरस्वती बरोबर? काय नाही, जोक सांगत होतो। तुला पण सांगू, तुमचं डोकं बी घेता फिरलं नाही ना, कधी कधी तर मला तुमच्यावरही संशय येतो। हो, एक शब्द बोलू नकोस, हे शब्द ना हजार वेळा ऐकून ऐकून मी कंटाळलोय। काही दुसरा डायलॉग असेल ना तर सांग मला। असं कसं बोलतोस रे, काय तुझं डोकं बी का फिरलंय का? हो, माझं डोकंही फिरलंय आणि मी फिरलोय, कळलं ना? पर ते जाऊ द्या, सोडून द्या। हे मिरची म्हणजे कविता, तू येतेस का माझ्या बरोबर? कुठ? अरे कुठे म्हणजे काय, विसरलेस का एवढा लवकर? अग आज माझा भाऊ येणार आहे भेटायला, जा आता तू चांगली साडी घालून ये आणि आपण जाऊया। ती कुठे नाही जाणार। बस बस इथे। मी जे काही ऐकलंय ते खरं आहे का? तुम्ही काय ऐकलं मला नाही माहित। ममता म्हणाली की तू आई होणार आहेस, पण जे खरं आहे ना, अरे वा सासूबाई, म्हणजे माझा अंदाज खरा ठरला। अरे आज तर खूप खुशीचा दिवस आहे हो, मिठाई आणा, पेढे आणा आणि काय लाडू वाडू सगळं वाटा, आणि हे बघा फटाके पण वाजवा। जर फटाके नाही भेटले ना तर तुम्ही मला वाजवा, मी खूप खुश आहे हो। ही गोष्ट जर करणने ऐकली ना तर तो पण खूप खुश होईल। अरे करण साहेब, करण साहेब तुम्हाला हार्दिक शुभेच्छा हो, तुम्ही बाप होणार आहात। काय संतोष, मी बाप होणार आहे? हो खरंच तुम्ही बाप होणार आहात। मी जे काय ऐकलंय ते खरंय का? हो करण। काय करण, या पोराचा बाप मी नाही। तुझं डोकं बी का फिरलंय का? हो माझं डोकं फिरलंय। खरं सांग हे पाप कोणाचं आहे, नाहीतर मी तुला जीवे मारून टाकीन। अरे काय चाललंय आता? माझ्या तमाशा, तमाशा तर तुम्ही केलाय माझ्या आयुष्याचा। खूप गर्व होता ना तुम्हाला तुमच्या सुनेवर, खूप गुणाची आहे तुमची सून, खूप गुण उधळले तिने। वेडा झालास की काय रे? वेडा, ज्यावेळी हिच्याशी लग्न केलं त्यावेळीच वेडा झालोय मी, आणि खर तर वेड। अरे मला काय झालंय कोणतरी सांगा। सरस्वती आई होणार आहे आणि करण म्हणतोय की हे मूल त्याचे नाहीये। बेटा करण जे सांगतोय ते खरंय का? बाळा मी तुला काहीतरी विचारतोय। बाळा वा रे बाळा, विलासराव साहेब तुमचं हे बाळ काय सांगेल मीच सांगतो तुम्हाला। आजपर्यंत आमच्या दोघात पती पत्नीचे संबंधच नाहीये, मग तुमच्या या बाळाकडे बाळ आलंच कुठून? हे पाप माझं असूच शकत नाही।
ऐका विलासराव साहेब, याचा फैसला पूर्ण गाव करेल आणि हिची इज्जत मी पूर्ण गावापुढे काढीन। मला तर त्याच दिवशी संशय आला होता ज्यावेळेस ही मंदिरातून मिठाईचा डबा घेऊन आली होती। बस बस झालं, आता मी सगळं काही सहन करायला तयार आहे, पण त्याच्या विरुद्ध एक शब्दही सहन करणार नाही मी। का यार आहे का तो तुझा? नाही, भाऊ आहे तो माझा। भाऊ? भाऊ कुठून आला? आजपर्यंत तरी तुझा कोणी भाऊ नव्हता। जर उद्या पंचायती समोर जर तुझा भाऊ तो येऊन म्हणाला की ही माझी बहीण आहे, तर मी पण हे मूल माझं आहे असा विचार करीन। वा, काय करण तुझा न्याय निवाडा। जर हिचा भाऊ आला तर ते तुझं मूल, आणि जर नाही आला तर? हिचा भाऊ जर उद्या येतोय तर त्यात वाईट काय आहे? तुमच्या डोक्यात जे विचार चालले आहेत ना ते वाईट आहेत। उद्या जर कोणी म्हटलं करणचा बाप दुसरा आहे तर तुम्ही काय म्हणा? रमेशराव, तुमचं डोकं ठिकाणावर आहे काय? हो, आजच ते जागावर आलंय। कोण सांभाळून बोला। मला तर कधी कधी तुमच्यावरही संशय येतो, तिच्या पोटात जे बाप आहे ते यांच आहे। काय काय म्हणालीस तू मला? हिच्या पोटात? हो। मजबूर केलं तुम्ही लोकांनी आज मला। आमच्या खानदानीत कुणी बायकांवर हात नाही उचलला। आज तुम्ही लोकांनी नीचपणाच्या सर्वाधी पार केले आहेत। या गंगेसारख्या पवित्र पोरीवर तुम्ही लांछन लावतात, ते पण ह्या बेवड्यामुळे। अरे याला त्याला दिवस काय रात्र काय याचं पण भान नसत। तुम्ही ह्याच्यावर विश्वास ठेवता? रमेश, ए आवाज कमी कर। आजपासून मी तुम्हा सर्वांकडचे सर्व रिश्ते नाते तोडून टाकतोय। ए सांभाळा आपल्या पोरीला, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही लोक, या गंगेसारख्या पवित्र पोरीचा तुम्ही अपमान केलेला आहे। अपमान याचा खूप वाईट परिणाम होणार, आणि तुम्हा लोकांना याच जे काय घडेल ना ते भरावं लागेल। हे गणपती बाप्पा, यांना काहीतरी बुद्धी दे रे, काहीतरी बुद्धी दे या लोकांना। हट। काय चाललंय? मी तुझी कुठली गोष्ट ऐकली असती पण हे ऐकवत नाही की सरस्वतीच्या चारित्र्यावर डाग आहे। कान उघडे ठेवून ऐक, कारण तू सांगितलेली गोष्ट जर खरी असली ना तर तुला माझं मेलेलं तोंड पाहायला मिळेल। उद्या पंचायती समोर माझीने घराची इज्जत काढायला निघालास? विचार कर जरा। Oh, my God.
काय झालं? उदास बसलायस रे इथे? कोण तू? कोण आहे? आहेस कोण तू? एवढ्या लवकर विसरलास? थोड्या वेळापूर्वी तूच तर माझी आठवण काढली होतीस ना? मी तुझी आठवण काढलेली कशासाठी समजून सांग मला? थोड्याच वेळापूर्वी तू सरस्वतीच्या भावाविषयी बोलत होतास ना? म्हणजे तू सरस्वतीचा भाऊ? अरे सकाळपासून तुला कोणी भेटलं नाही का रे शेंडी लावायला? मीच भेटलो. अरे मी खरंच सांगतोय. चल मी मान्य केलं, पण हीच गोष्ट तू त्या करणला जाऊन सांग ना. अरे वेळेने माझ्या पायात बेडे अडकवल्यात. मनुष्य रूपात प्रत्येकाला परीक्षा ही द्यावीच लागते. म्हणजे तू सरस्वतीचा भाऊ, मग त्याच्या समोर जायला तू घाबरतोस कशाला? अरे देवाला भीती, ज्याने ही दुनिया बनवली त्याला माणसांची कसली आली भीती? आता हेच बघ ना, तू सगळं जिंकलं असतस पण आज तू हरून आलास. म्हणजे? म्हणजे उद्या पंचायतीत जा, तुला सगळं काही समजेल. तू जा, जरूर जा, माझी तिथे कुणीतरी आठवण काढतोय. उद्या तुझ्या आईला दिलेलं वचन पूर्ण होणार आहे. सरस्वती, हे तर स्वप्न नाही ना. हे परमेश्वरा, माझ्या सरस्वतीच रक्षण कर रे, माझ्या सरस्वतीच रक्षण कर. पंचायतीचं कामकाज चालू झालेलं आहे. करण, तुझी काय तक्रार आहे ती आम्हाला सांग. सरपंच साहेब, एक वर्ष झालंय लग्नाला आणि या एका वर्षादरम्यान तिच्यात आणि माझ्यात पती पत्नीचे संबंध झालेले नाही आणि आज ही गर्भवती आहे. हे मूल माझं नाही, याचा बाप मी नाही. सरस्वती, करण काय बोलतोय ते खरं आहे का? ही काय बोलेल खोटा रेडी? खोट्याला काही शब्द असतात का? जसा मी या मुलाचा बाप आहे हे खोट आहे, तसा तुम्ही तुमचा निर्णय द्या. सरस्वती, तुझं काय म्हणणं आहे ते गप्पा बसून चालणार नाही. तुला काय बोलायचंय ते आमच्या समोर मान, नाहीतर ना विलाज असतो आमच्या ग्रामपंचायतीला निर्णय घ्यावा लागेल. अजून प्रश्नच समजला नाही तर उत्तर काय देणार? म्हणजे मी सांगतोय ते खोट आहे, त्याला काही अर्थ नाही. अर्थ आहे पण तो समजण्यात फटा आहे. माझ्या गैरहजेरीत ही कुणाला तरी भेटायला जात होती. मला पूर्ण खात्री आहे की हे मूल त्याचंच आहे. सरस्वती, करण जे काही बोलतोय ते खरं आहे का? खरंच आहे हे, आणि हे सुद्धा खरं आहे की हिला कुणी भाऊच नाही. आणि ही ज्याला भाऊ म्हणते ना, त्याच्याशी हिचे गैरसंबंध आहेत. नाही, हे सगळं खोटं आहे. तो माझा भाऊ आहे. जर भाऊ आहे ना तर समोर काय येत नाही? सरस्वती, जर तुझा तो भाऊ आहे तर त्याला बोलवून घे. ही काय बोलवेल,
भाऊ असेल तरी येईल ना? भाऊ कुठून येणार, जमिनीतून की आकाशातून? कोण म्हणतंय सरस्वतीचा कोणी भाऊ नाही म्हणून? कोण म्हणतंय सरस्वतीचा भाऊ येऊ शकत नाही? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते या नात्याचे साक्षीदार आहे की सरस्वतीचा मी भाऊ आहे आणि हे आहे माझे स्वरूप। स्वप्न नाही आणि चमत्कारही नाही, जसे हे सत्य आहे की तू सरस्वतीचा पती आहेस आणि ही तुझी आई आणि बहीण, तसेच हेही सत्य आहे की मी सरस्वतीचा भाऊ आहे आणि ही आहेत माझी मानवी रूपे। आज मला तुमच्या सर्वांच्या समोर यावं लागलं, कारण तू एका पवित्र नात्यावर डाग लावला आहेस। आज मी जे काही सांगणार आहे त्या शब्दांचा उच्चार कोणीच करू इच्छित नाही। तुला जाणून घ्यायचं आहे की हे मूल, आठव आठव त्या रात्री, त्या रात्री या वाढणाऱ्या मुलाचा जन्म झालेला आणि माझं न येण्याचं कारण एवढंच होतं की माझ्या दर्शनानंतर तू उद्याचा सूर्योदय पाहू शकणार नाहीस। आणि कोणत्याच भावाची अशी इच्छा नसते की त्याची बहीण विधवा व्हावी। नाही दादा, नाही, तू असं नाही करू शकत। तुला माझ्या कुंपवाची रक्षा करावीच लागेल। सरस्वती, यामधून सुटका करण्याचा एकच मार्ग आहे। सरस्वती, फक्त तू सोडून इथे बसलेल्यांपैकी जर कोणी आपल्या आयुष्यातील एक हिस्सा जर करणला देत असेल तर त्याचे प्राण वाचू शकतात। तुला माझ्या कुंकवाची रक्षा करावीच लागेल। आता इथे बसलेल्यांपैकी जर कोणी देत असेल तर अजूनही संभव आहे। दादा, हे विघ्नेश्वरा, सरस्वतीचं कुंकू वाचवण्यासाठी मी माझा जीव देऊ इच्छितो। हे काय करताय तुम्ही? मी याचा जीव वाचवण्यासाठी वेळ लागला की काय? तुम्ही या दारुड्यासाठी आपला जीव देणार? चला इथून। नाही, सोड, चला, सोड मला। मला कुठे चाललात आई? मला माफ कर, मला क्षमा कर।
करण, माफी माझी नको, सरस्वतीची माग, तू तिचा गुन्हेगार आहेस। ही तर तुला सरळ मार्गावर आणण्यासाठी माझी एक छोटीशी लीला होती। मला जर वाटलं तर इथून जाणाऱ्यांचा मृत्यू मी निश्चित केला असता, पण हे विधात्याने लिहून नाही ठेवलं। हा तर फक्त तुझे डोळे उघडण्यासाठी केलेला खेळ होता। कारण आई वडिलांचा दर्जा सर्वात उंच दर्जा आहे, आणि या दर्जासोबत अजून एक महत्त्वाचा दर्जा असतो, तो म्हणजे पत्नीचा। ज्या व्यक्ती आपल्या पत्नीचा सन्मान नाही करत त्यांच्यावर मनुष्यच काय तर देवताही नाराज होतात। बर सरस्वती, आता माझं काम संपलं, आता मी निघतो, आनंदात राहा। बाबा।